अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मटका, जुगार, अवैध दारू विक्री यावर वेगवेगळी पथकं कारवाया करत आहेत. हे धंदे करणाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. पोलिसांचे एक पथक राहुरी शहरात असताना क्राईम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना एक फोन आला. फोनवर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार LCBच्या पथकाने एका हॉटेलमध्ये छापा टाकला. हे हॉटेल कोणतं होतं, तिथं नेमकं काय सुरू होतं, त्यावर पोलिसांनी काय कारवाई केली हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पण त्यापूर्वी ताज्या घडामोडी व बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी MBP Live 24 ला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी योगिता सूर्यवंशी. MBP Live 24 मध्ये आपलं स्वागत आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचे छापासत्र सुरू आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोलिसांचे एक पथक राहुरी शहरात गस्त घालत होते. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना एक गोपनीय खबराने टीप दिली. राहुरी ते नगर रोडवर असलेल्या न्यू भारत हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे त्याने सांगितले. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक तिथं रवाना झाले. त्या हॉटेलमध्ये एक व्यक्ती 3 महिलांकडून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची पोलिसांची खात्री झाली. ही माहिती गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी पोलिसांनाही दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस अंमलदार एकनाथ आव्हाड, विकास साळवे, जालिंदर साखरे यांचे संयुक्त पथक कारवाई करण्यासाठी रवाना झाले. पोलिसांनी न्यू भारत हॉटेल राहुरी येथे पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणून पाठवले. तपास पथकाने या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायावर छापा टाकला. यावेळी विक्रम सुरेश विश्नानी वय 27 राहणार तनपुरेवाडी तालुका राहुरी याला ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 20,000 रुपयांचा एक मोबाईल व 1,000 रुपये रोख असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विक्रमला सोबत घेऊन हॉटेलची पाहणी केली असता हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूम मध्ये 3 महिला मिळून आल्या. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी आम्हाला वेश्या व्यवसाय करून ग्राहकाकडून पैसे घेऊन त्यामधून आम्हाला पैसे देतात व आमच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतात. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते अशी माहिती सांगितली. पोलिसांनी या महिलांची सुटका केली आहे. तर या कारवाईत विक्रम सुरेश विश्नानी, फराद अहमद सय्यद यांना ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका नारायण दरेकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोघांविरुद्ध स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले, संतोष खेरे, विशाल तनपुरे, रणजित जाधव व महिला पोलीस सारिका दरेकर यांनी केली आहे. अशाच ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी MBP Live 24 ला सबस्क्राईब करा.